सर्वांना नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये इंटरिम बजेटबद्दल आपण चर्चा करत होतो आणि या बजेट स्पीचमध्ये जी महत्त्व महत्त्वाची धोरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्मेंटचं जे, जे व्हिजन आहे याबद्दल आपण चर्चा करत होतो राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, परीक्षा राज्यसेवेचा नवीन पॅटर्न आणि त्यासोबतच तास यू पी एस सी परीक्षा या सर्व परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण मुद्दे कोणते महत्वपूर्ण योजना कोणत्या आणि त्यांचा परीक्षेमध्ये कसा उपयोग करून घ्यायचा आहे याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि आपण सुरुवात केली होती आपल्या चर्चेला आणि सुरुवातीला आपण शासनाचं जे महत्वाचं विजन आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला विकसित भारत आ, हे लक्ष जे आहे ते साधायचं आहे हे लक्ष गाठायचं आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास हा आपल्याला साधायचा आहे आणि हे करण्यासाठी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे जे मंत्र आहे हे मंत्र आपल्याला फॉलो करायचं आहे आणि हे करत असताना जे पीपल सेंट्रिक इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट आहे त्याचा अर्थ काय आहे ते कशा पद्धतीने आपल्याला अचीव करायचं आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं जर आत्तापर्यंत तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तो व्हिडिओ बघा हा या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फोकस एरियाजबद्दल चर्चा करणार आहोत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारत हे जे लक्ष आपल्याला साध्य करायचं आहे याच्यामध्ये फोकस कशावर करायचं आहे शासनाचा फोकस कशावर असणार आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यामुळे हाही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे कुठेही फॉरवर्ड करू नका स्पीड वाढवून जर तुम्हाला बघायचं असेल तर स्पीड वाढवून तुम्ही बघू शकता परंतु मधूनच हा व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण की अत्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला यू पी एस सी मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये होणार आहे सो त्यामुळे सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून कुठल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमचं मिस होणार नाही सो so, आपण या चर्चेला सुरुवात करूयात माझं नाव स्वप्नील पुराणी आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा या चॅनलवर मी स्वागत करतो सो so, आपण बघूयात की फोकस एरियाज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेट स्पीच मध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये फोकस एरियाजबद्दल चर्चा केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये शासनाचा फोकस कशावर असणार आहे तर सगळ्यात पहिला जो फोकस एरिया आहे तो आहे गरीब कल्याण आणि जो मंत्र सरकार फॉलो करत आहे त्याचं तो मंत्र आहे गरीब कल्याण देश का कल्याण म्हणजे जर गरीबांचं कल्याण झालं तरच देशाचं कल्याण होणार आहे आपल्याला दारिद्र्य हे कमी करायचं आहे गरीबी कमी क करायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीची वाटचाल करणार आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या बजेट स्पीचमध्ये सांगितलं त्यासोबतच मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी काय काय अचीव केलेलं आहे मागच्या काही वर्षांपासून ज्या शासकीय योजना सुरू आहेत त्या योजनांमध्ये त्यांनी काय काय अचिव्हमेंट केलेलं आहे काय काय त्यांनी साध्य केलेलं आहे त्याचा त्यांनी एक अहवाल वाचून दाखवलेला आहे तर ते आपण बघणार आहोत म्हणजे सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर डी बी टी डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी सरकारची योजना आहे किंवा ज्याला आपण पहल म्हणतो प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ तर हे करत असताना सरकारचं असं म्हणणं आहे की डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे स दोन पूर्णांक सात लाख करोड याची बचत सरकारने केलेली आहे कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की जेव्हा डी बी टी नव्हतं जेव्हा आधार नव्हतं जेव्हा अशा पद्धतीची डिजिटल प्रणाली आपल्याकडे नव्हती तेव्हा कागदी व्यवहार व्हायचा रेशन कार्डाच्या माध्यमातून व्यवहार व्हायचा लिखापडी पण नोटबुकमध्ये किंवा रजिस्टरमध्ये खाताबुकमध्ये ही लिहिली जायची परंतु याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जात होता डुप्लिकसी केली जात होती आणि अनेक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खोटी रेशन कार्ड ही छापली जात होती म्हणजे जर तुम्हाला आकडा सांगायचं झाला सा तर जेव्हा आधार प्रणाली पूर्णपणे आपली सुरू झाली आणि आधाराच्या बेसिसवर जेव्हा हे जे रेशन कार्ड आहे रेशन कार्डांचा डेटा जेव्हा टॅली केला गेला तेव्हा आपल्याला असं कळलं की जवळजवळ साडेतीन करोड खोटे रेशन कार्ड्स किंवा फेक रेशन कार्ड्स हे भारतामध्ये आढळले होते जे खोटे होते त्यांचं कुठेच नोंदणी नव्हती कुठल्या व्यक् कुठल्या नावाचा नागरिक तो तिथे आपल्या देशामध्ये प्रेझेंट नव्हता अशी काय म्हणतात काल्पनिक नावांची साडेतीन करोड रेशन कार्ड्स आपल्याला आढळली आणि मग ती शासनाने ती रद्द केली मग याचा सरासरा अर्थ असा होतो की जेव्हा ह्या डी बी टी आणि आधार प्रणाली नव्हती तेव्हा सरसकट प्रमाणामध्ये शासकीय कर्मचारी असतील किंवा ह्या ज्या घाऊक किंवा रेशनची जी दुकानं असतील इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार व्हायचा खोट्या रेशन कार्डावर अन्नधान्य हे सरकारकडून घेतलं जायचं कमी किमतीमध्ये घेतलं जायचं आणि खूप मोठ्या भावामध्ये चढ्या भावामध्ये हे बाजारात विकलं जायचं सो हे आपल्याला उघड आलं एक विनोदी किस्सा जर आपल्याला सांगायचं म्हणजे मला मी सांगू इच्छितो की ते ते मी जिथे राहायचो लहानपणी वाशिम जिल्ह्यामध्ये मी राहत होतो तिथे मी असं ऐकलं होतं की एका व्यक्तीने महात्मा गांधींच्या नावाने रेशन कार्ड काढलं होतं मोहनदास करमचंद गांधी या नावाने रेशन कार्ड निघालं निघालं होतं म्हणजे आजच्या या काळामध्ये महात्मा गांधी अस्तित्वात नसताना त्यांच्या नावाने जर आधार कार्ड निघू शकतं खोटं आधार कार्ड सॉरी रेशन कार्ड निघू शकतं तर कुणाच्याही नावाने कसंही आध खोटं रेशन कार्ड निघू शकत होतं आणि या सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घातलेला आहे आधार जनधन आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीने सो त्यामुळे ही त्रिसूत्री जेव्हा गव्हर्मेंटनी लागू केली डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ही योजना जेव्हा आणली त्यामुळे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार अशा पद्धतीची डुप्लिकेसी आ, हा ही बंद करण्यात आली आणि जे बेनिफिट्स आहेत हे थेट गरिबांच्या खात्यामध्ये जाऊ लागले त्यामुळे जो पैसा लीक होत होता तो वाचला आहे आणि अशा पद्धतीने दोन पूर्णांक सात लाख करोड हे सरकारचे वाचले आहेत जर राजीव गांधी यांचं स्टेटमेंट आपण बघितलं राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं होतं की शासन जेव्हा एक रुपया हे खाली पाठवतं गरिबांपर्यंत किंवा जनतेपर्यंत पाठवतं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तेव्हा त्यापैकी फक्त पंधरा पैसे हे लाभधारकांपर्यंत पोचतात आणि उरलेले जे पंच्याऐंशी पैसे आहेत हे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वेगवेगळे जे लोक आहेत हे जे मध्यस्थ आहेत हे खाऊन घेतात अशा पद्धतीचं महत्वाचं ऑब्झर्वेशन हे राजीव गांधी यांनी केलं होतं त्यामुळे अशा पद्धतीची ही जी योजना आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यामुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत कुठल्याच प्रकारचे जे मध्यस्थी आहेत यांना आपण या यंत्रणेतून काढून बाहेर टाकलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा बहुआयामी दारिद्र्यातून जवळजवळ पंचवीस करोड जनतेला आपण बाहेर खेचलेलं आहे तर ही पण एक खूप मोठी उपलब्धी आहे खूप मोठं अचीवमेंट आहे त्यानंतर पी एम स्वनिधी जी योजना आहे या पी एम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून अठ्याहत्तर लाख फेरीवाल्यांना क्रेडिट असिस्टन्स म्हणजे जी छोटी छोटी स्वरूपाची जी कर्ज असतात उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास होईल त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी होईल म्हणजे एखादा फेरीवाला जर अगोदर पायी फिरत असेल तर त्याला छोटं कर्ज घेऊन एखादी सायकल घेता येईल एखादा ठेला त्याला घेता येईल किंवा जेव्हा एखादा फेरीवाला ठेल्यावर फिरत असेल तर त्या ठेल्याचं रूपांतरण तो कुठेतरी चांगल्या शॉपमध्ये करू शकतो शॉपमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीने छोट्या फेरीवाल्यांना खूप मोठा दिलासा दिला गेलेला दिला आहे गे आपण इथे मा माझ्यामागे चार्ट बघू शकता या चार्टमध्ये दाखवलेलं आहे की दोन हजार पाच सहापासून दोन हजार बावीस तेवीसपर्यंत मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी किंवा बहुआयामी दारिद्र्य कशा पद्धतीने कमी झालेलं आहे डाव्या हाताला जर आपण बघितलं वाय ॲक्सेसमध्ये तर पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन हु आर मल्टीडायमेन्शनली पुअर म्हणजे बहुआयामी गरीब असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण हे आपल्याला या कॉलममध्ये दिसतं आहे दोन हजार पाच सहामध्ये पंचावन्न पूर्णांक तीन टक्के लोक हे मल्टी मल्टीडायमेन्शनली पुअर होते किंवा बहुआयामी पद्धतीने पुअर होते परंतु हळूहळू त्यांची संख्या कमी कमी होत गेली दोन हजार तेरा चौदामध्ये ही संख्या फक्त एकोणतीस पूर्णांक दोन टक्के राहिली दोन हजार पंधरा सोळामध्ये ती चोवीस पूर्णांक नऊ टक्के आणि जर आपण एकोणीस वी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसचा जर आपण भाग बघितला तर त्यामध्ये फक्त पंधरा टक्के लोक हे बहुआयामी गरीब होते आणि बावीस तेवीसचा जो लेटेस्ट डेटा आहे तो सांगतो आहे की फक्त अकरा पूर्णांक तीन टक्के लोकच हे मल्टी मल्टीडायमेन्शनली पुअर आहेत म्हणजे या सगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला असं कळतं की गरीब कल्याण आणि गरीब कल्याणातून देशाचं कल्याण कशा पद्धतीने साध्य केलं जात आहे सो ही जी उदाहरणं आहे ही आपल्याला लक्षात ठेवायची आहेत या ज्या योजना आहेत त्या आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत या योजनांवर आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात मग ती राज्यसेवा परीक्षा असू द्या किंवा युपीएससी पूर्वपरीक्षा असू द्या किंवा इवन जी कंबाईन गट ब आणि गटक पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना त्याच्यानंतर मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य काय आहे त्याचे इंडिकेटर्स काय काय आहेत त्याचे डिमेन्शन्स काय काय आहेत आ, ही सं ही जी संकल्पना आहे ती कधी मांडली गेली कोणी मांडली कोणत्या अहवालाच्या माध्यमातून मांडली गेली मग त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे मग मागच्या वर्षी किती होता या वर्षी किती आहे मग या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये भारताचा स्कोअर किती आहे गुणांक किती आहे अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यासोबतच नीती आयोग सुद्धा बहुआयामी दारिद्र्यासंबंधित एक अहवाल सादर करते नुकताच पंधरा जानेवारीला हा अहवाल सादर केला गेलेला आहे मग त्यामध्ये भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किती दारिद्र्य आहे सगळ्या सर्वाधिक दारिद्र्य असलेले राज्य कोणते सर्वात कमी दारिद्र्य असलेले राज्य कोणते बहुआयामी दारिद्र्य असलेली सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे बहुआयामी दारिद्र्य असलेली सर्वात कमी लोकसंख्या ही कोणत्या राज्यामध्ये आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यासोबतच पी एम स्वनिधी योजना ही कधी सुरू झाली कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून लाँच केली गेली ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते याच्यामध्ये ये लाभधारक कोण आहेत त्यांना कशा प्रकारचे लाभ मिळतात याच्यासाठी काही नियम अटी आहेत का अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रश्न हा नवीन आहे याच्याबद्दल मला माहिती नाही आहे हे मी वाचलं नाही आहे अशी भावना तुम्हाला येणार नाही आणि आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्ही देऊ शकणार आहात सो so, पुढचं जे फोकस एरिया तो बघूयात एम्पावरिंग द यूथ एम्पावरिंग द यूथ हा फोकस एरिया आहे म्हणजे युवा वर्गावर सर्वाधिक लक्ष केंद्रित आता केलं जाणार आहे त्यामध्ये आता बघा स्किल इंडिया मिशनच्या अंतर्गत एक पूर्णांक चार करोड युवकांना ट्रेनिंग देण्यात आलं स्किल शिकवण्यात आले कौशल्य विकास करण्यात आला त्यासोबतच जी मुद्रा योजना आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस करोड लोन सँक्शन झाले आणि विशेष करून हे जे त्रेचाळीस करोड लोन होते हे फक्त युवा वर्गासाठी होते त्यामुळे एकतर युवकांच्या स्किल डेव्हलपमेंटवर कौशल्य विकासावर फोकस केला जातो आहे त्यासोबतच त्यांचा कौशल्य विकास करून त्यांना स्वयंवर स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केलं जात आहे की जेणेकरून त्यांनी कर्ज घ्यावं मुद्रा योजनेच्या अंतर्गत आणि आपापल्या व्यवसायाला सुरुवात करावी अशा पद्धतीच्या संधी या युवा वगैरे दिल्या जात आहेत शिक्षण क्षेत्रातही खूप मोठं बदल केले जात आहेत उदाहरणार्थ पी एम श्री ही योजना आहे याच्या अंतर्गत शाळांना अनुदानं दिली जातात उदाहरणार्थ नवोदय विद्यालयासारख्या एक एक शाळेला सत्तर सत्तर लाख रुपयाचं अनुदान हे केंद्र शासन देत आहे ते दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये फक्त चार हजार कोटी सँक्शन केले होते आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये ती ते जे अलोकेशन आहे ती जी रक्कम आहे ती वाढवून सहा हजार पन्नास कोटी करण्यात आलेली आहे जेणेकरून युवा वर्ग जे आहेत त्यांच्यावर फोकस केला जातोच आहे जा परंतु शालेय शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना आधुनिक सुविधा मिळाव्यात अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना शिक्षण दिलं जावं क्वालिटी एज्युकेशन त्यांना दिलं जावं आधुनिक अशा सर्व सुविधा पुरवण्यात याव्या आणि जेणेकरून शिक्षणाची जी क्वालिटी आहे त्याचा विकास व्हावा या उद्देशाने ही जी पी एम श्री योजना आहे ती राबवली जात आहे मग पी एम श्री योजनेबद्दलही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जे तुम्हाला मी घटक सांगितलेले आहेत त्या सा घटकांचा तुम्ही नीट अभ्यास करा त्याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग त्यासोबतच आय आय टी एम्स आणि जी वेगवेगळी विद्यापीठं आहेत त्यांची संख्या कशी वाढलेली आहे दोन हजार चौदामध्ये सोळा आय आय टीज होते आता दोन हजार तेवीसमध्ये तेवीस त्यांची संख्या झालेली आहे दोन हजार चौदामध्ये एम्स फक्त सात होते दोन हजार बावीसपर्यंत त्यांची संख्या बावीस झालेली आहे जर विद्यापीठांची संख्या बघितली तर दोन हजार चौदामध्ये फक्त सातशे तेवीस विद्यापीठं आपल्याकडे होती आणि आता एक हजार एकशे तेरा विद्यापीठं ही भारतामध्ये झालेली आहेत तर हे सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये कौशल्य विकास क्षेत्रामध्ये आणि या म्हणजे जे तांत्र तंत, तांत्रिक शिक्षण तांत्रिक शिक्षण आहे या क्षेत्रामध्येही सरकारची जी अचीवमेंट्स आहेत ती आपल्याला पाहायला मिळतं आहे मग आता फोकस एरियाज जे तिसरा फोकस एरिया आहे तो आहे वेलफेअर ऑफ फार्मर्स किंवा अन्नदात्याचं कल्याण पहिले आपण गरिबांचं कल्याण केलं त्यानंतर युवा वर्गाचं कल्याण केलं आता अन्नदाता कल्याणबद्दल बोललं जात आहे मग आता याची उदाहरणं काय आहेत तर पी एम किसान सारखी योजना आहे त्यामध्ये अकरा पूर्णांक आठ करोड शेतकऱ्यांना डायरेक्ट फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे थेट आर्थिक मदत अकरा पूर्णांक आठ करोड शेतकऱ्यांना केली गेलेली आहे पी एम किसान योजना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वर्षभरामध्ये सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत दोन दोन हजार करून अशा तीन टप्प्यांमध्ये ती रक्कम पाठवली जाते आणि थेट वित्त सहाय्य हो, थेट आर्थिक सहाय्य हो, हे शेतकऱ्यांना दिलं जातं हा पहिला भाग दुसरा म्हणजे फसल विमा योजना या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत चार करोड शेतकऱ्यांना कृषी विमा करून दिलेला आहे फसल विमा करून दिलेला आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे आत्ताच की कशा पद्धतीने आ, फसल विमा किंवा या विमा योजनेच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांचं आर्थिक मदत किंवा आर्थिक त्यांचं प्रोटेक्शन करतो त्यानंतर ई नाम इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट याच्या माध्यमातून तेराशे एकसष्ट मंडी यांचं इंटिग्रेशन करण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामधून जवळजवळ तीन लाख करोडचं व्यापार या इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केटच्या माध्यमातून होतो आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फोकस आपल्याला पाहायला मिळतो की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो शेतकऱ्याला जे काही शेतीतून उत्पन्न मिळत आहे त्याला भरीस भर म्हणून किंवा त्याला अजून एक आधार म्हणून सपोर्ट म्हणून पी एम किसान योजना आहे त्याच्या माध्यमातून सहा हजार दिले जात आहेत त्यानंतर फसल विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कीड लागल्यामुळे फसल नष्ट होऊ नये आणि असं होऊन शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला प्रोटेक्शन देणे आणि तिसरं म्हणजे माल तयार झाल्यानंतर शेतमाल तो कशा पद्धतीने विकायचा आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट कुठे मिळेल त्या पद्धतीने देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपला माल शेतकऱ्याला विकता यावा यासाठी सोय करून दिलेली आहे अशा पद्धतीने अन्नदाताचं कल्याण केलं जात आहे आणि मग अशा पद्धतीचे ग्राफ आणि चार्ट दाखवल्यात की जे प्रॉक्युरमेंट आहे गव्हाचं आणि तांदळाचं ते कशा पद्धतीने वाढतं आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांकडून जे अन्न विकत घेतं गहू असेल तांदूळ असेल चोवीस प्रकारचे अन्नधान्य आहेत ज्याच्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा की किमान आधारभूत किंमत जी जाहीर केली जाते तर त्याच्या बा माध्यमातून किती अन्न विकत घेतलं जातं सरकारकडून हे याच्यामध्ये दाखवलं आहे आणि जेणेकरून जेवढं जास्तीत जास्त अन्न सरकार थेट शेतकऱ्यांकडून विकत घेईल तितका जास्तीत जास्त सपोर्ट हा शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की तो हमी भाव आहे हमी भावावर त्यांच्याकडून अन्न विकत घेतलं जातं तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कल्याण होण्यामध्ये याच्यात हातभार लागणार आहे सो हे झालं शेतकरी कल्याण किंवा अन्नदाता कल्याण आता तिसरा जो फोकस एरिया आहे तो म्हणजे नारीशक्ती महिला आता सगळ्यात पहिले आपण फोकस कशावर केला गरीब दुसरा फोकस युवा वर्ग तिसरा फोकस अन्नदाता आणि चौथा फोकस नारी शक्ती अशा पद्धती चार घटक जे आहेत सामाजिक घटक त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जात आहे या अमृत काळाच्या धोरण निर्मितीमध्ये मग आता नारीशक्तीमध्ये काय काय अचिव्हमेंट्स आहेत तर मुद्रा लोन्स जे आहेत मुद्रा योजनेअंतर्गत तीस करोड महिलांना लोन दिलेला आहे जेणेकरून जे महिला उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे त्यासोबतच हायर एज्युकेशनमध्ये उच्च शिक्षणामध्ये जे महिलांचं जो सहभाग आहे तो वाढवलेला आहे मागच्या दहा वर्षांमध्ये त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के वाढ झालेली आहे जास्तीत जास्त महिला या उच्च शिक्षणाकडे वळत आहेत नाहीतर आधी चित्र असं होतं की पूर्ण शाळा शालेय शिक्षण पण पूर्ण करू शकत नव्हत्या महिला आणि त्याच्या अगोदरच त्यांचं लग्न लावून दिलं जात होतं परंतु सुकन्या समृद्धी योजनासारख्या ज्या योजना, योजना आहेत यांच्या माध्यमातून महिलांचं शिक्षण हे एन्श्युअर केलं जातं त्यानंतर महिलांचं म्हणजे अठराव्या वर्षापर्यंत लग्न होऊ नये त्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्यासोबतच आता महिलांच्या सोबत महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळावं महिलांनी उद्योजकतेकडे वळावं यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत त्यांना लोनसुद्धा देण्यात येत आहेत तीस करोड लोन हे दिले गेलेले आहेत अठ्ठावीस टक्के वाढ झालेली आहे उच्च शिक्षणामधील सहभागामध्ये आता त्यासोबतच स्किल डेव्हलपमेंट वेगवेगळ्या प्रकारचे स्किल वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हावे तेव्हा स्टेम कोर्सेस तर अशा पद्धतीच्या स्टेम कोर्सेसमध्ये जे महिलांचं एनरोलमेंट आहे ते त्रेचाळीस टक्के झालेलं आहे तर ही एक उपलब्धी आहे त्यानंतर एक करोड वुमन असिस्टेड बाय एटी थ्री लॅक सेल्फ हेल्प ग्रुप्स टू बिकम लखपती दिदीज म्हणजे ज्या महिला बचत गट आहेत किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहेत यांच्या माध्यमातून महिलांना लखपती दिदी होण्यामध्ये मदत केली जात आहे कारण की जर आपण महिला बचत गटांना जर सक्षम केलं तर त्याच्यामुळे महिलांची जी आर्थिक स्वावलंबन आहे आर्थिक विकास आहे तो होणार आहे हे सरकारला कळलेलं आहे त्यानंतर लेबर फोर्समध्ये महिलांचं पार्टिसिपेशन ज्याला आपण फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणतो ते दोन हजार सतरा अठराच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये खूप वाढलेलं आहे दोन हजार सतरा अठरामध्ये फक्त ते साडे तेवीस टक्के महिला म्हणजे तेवीस पूर्णांक तीन टक्के महिला या लेबर फोर्समध्ये होत्या आता सदतीस पूर्णांक शून्य टक्के सदतीस टक्के महिला या आता लेबर फोर्सचा भाग आहेत आता याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त महिला या जॉब करण्यासाठी तयार आहेत किंवा जॉब करत आहेत आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्या हातभार लावत आहेत सो so, अशा पद्धतीचं आपण फोकस एरियाज बघितले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रॅटेजी फॉर अमृतकाल दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारतचं जे स्वप्न आपण रंगवतो आहे यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा आपल्याला जर हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून या व्हिडिओ सिरीजमधले जे पुढचे व्हिडिओज आहेत किंवा इतर विषयांचे जे व्हिडिओज आहेत जी आमची टीम आपल्यासमोर घेऊन येते आहे तर ते व्हिडिओ तुमचे मिस होणार नाहीत आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये राज्यसेवा परीक्षा असेल यू पी एस सी परीक्षा असेल किंवा पुढच्या वर्षी लागू होणारा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो नवा पॅटर्न असेल या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होईल जास्तीत जास्त फायदा होईल हा आमचाही प्रयत्न आहे आणि तुम्हीसुद्धा याच्यामध्ये याच्यातून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला आवाहन करतो इथेच तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच